ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। डाउन सटियाला है सही मात्रे दिशा देण्याचा प्रयत्न होता, चेंडू डीप मध्ये वेगाने चालला, सिंगल तर झाली आहे कंप्लीट, आउटफील्ड फास्ट आहे, चार धावा मिळणार का आणि स्वतः मी तर म्हणेल इथनं क्षेत्रक्षक आणि चौका या दरम्यानचा फटका तर चांगला आहे, धावा देखील चांगलाच मिळेल स्टँड अँड डिलिव्हर ऑन साईडला, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं मोरेश्वर पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार। कॅप्टन रिपोर्ट करायचं टॉस साठी, पुढचा बॉल हुकच्या माध्यमातून खेळले, धावा चांगला मिळेल मोरेश्वरने, आता मात्र आक्रमणाला सुरुवात, यावेळेस असून एक चांगला आहे फटका फ्लॅटेट, छावा देखील चांगला मिळेल, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये, मोरेश्वर पाटीलने आक्रमण केलंय षटकार। टीमच्या माध्यमातून गती कमी करत असून अजून एक चांगला चेंडू, चेंडू डीप मध्ये आहे, जवळपास खेळाडू कोणच नाही त्याचा मात्र फायदा घेतील मोरेश्वर पाटील आणि साई मात्रे, अजून या दोन धावा दोन रन इथं मात्र मिळतील, या दरम्यान थांबून खेळलेत फटका हवेत आहे, पुन्हा एकदा खेळाडू वेगाने आले मात्र चेंडू त्यांना बीट आपल्याला पाहायला मिळतील, समोरच्या दिशेनं आहे चांगला फटका, क्या बात है चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीय मोरेश्वर पाटील ने, आता मात्र इथं आक्रमणाला सुरुवात केली आहे, झील सोडल्याच्या नंतरचा प्रतिउत्तर प्रतिहल्ला हा षटकार, ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो।